दादा खूप ज्येष्ठ नेते आहेत, पण मी कालही सांगितलं होतं, पुन्हा सांगते की तो कार्यक्रम कम्प्लिटली अराजकीय कार्यक्रम होता. ज्या भटके मुक्तांच्या संघटनेचा कार्यक्रम आहे त्या संघटनेचे गेली 40 वर्ष पालकत्व आणि सल्लागार म्हणून ती जबाबदारी आदरणीय पवारसाहेब पार पाडतात. आणि त्यामध्ये दादांचा पहिली गोष्ट तर अजिबात उल्लेखच नाही आहे, विरोधी बाकावरच्या सगळ्याच लोकांच्यासाठी सगळ्यांच्यासाठीचं म्हणून ते अपेक्षित घराणं आहे. पण त्यातही आदरणीय दादांना आपल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की दादा तुम्ही आमच्या हक्काचे आहात, तुम्ही आमच्या जवळचे आहात, तुमच्याजवळ आम्ही अत्यंत आपुलकीने बोलतो, महाविकास आघाडीतला अत्यंत ज्येष्ठ नेता म्हणून बोलतो. हालांकि त्या दिवशी आपल्या नावाचा उल्लेख नव्हता, परंतु आपण असं अजिबात म्हणून आम्हाला पारखं करू नये की आमच्याजवळ का बोलता. दादा आमच्यासाठी फार हक्काचे आहेत, आमच्याजवळचे आहेत. त्यामुळे मला त्याला दादांचं म्हणणं असं होतं की वरच्या सभागृहात ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रश्नच नाही, बरोबर. त्यांनी मग वरच्या सभागृहात का प्रश्न उपस्थित केला? अगदी, मी म्हणूनच म्हटलं की त्या कार्यक्रमामध्ये मी दादांच्या नावाचा उल्लेखच केलेला नाहीये. लक्षात घ्या, मी असं म्हणते की अरे ज्या सभागृहात मी सदस्य नाहीये तिथे मी बोलू शकत नाही, तर माझ्या वतीने सभागृहात बोलावं आणि विरोधी नेत्यांनी बोलावं. मग विरोधी नेते एकटे दादा आहेत का? या माध्यमांनी केलेल्या बातम्या आहेत की दादांची केली तक्रार वगैरे, त्याच्यात दादांच्या नावाचा उल्लेखच नाहीये. ती अपेक्षा सगळ्यांकडून आहे, सगळ्यांकडून, म्हणजे अगदी आमच्याकडे विधान परिषदेच्या उपसभापती असणाऱ्या निलमताईंकडूनही ती अपेक्षा आहे, नाही असं नाही. हां, पण दादांचं एक जे वाक्य नक्की आहे की मला का बोलताय, तर दादा तुम्ही आमच्या हक्काचे आहात, तुमच्यावर आमचा अधिकार आहे, तुम्ही आमचे आहात आणि अत्यंत आपुलकीने आम्ही आपल्याला बोलत राहिलं पाहिजे आणि आपण आम्हाला पारखं करू नये. या निर्णयानंतर भाजपकडनं प्रतिक्रिया येत आहेत. आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे लढवय्ये नाहीये, ते रडोबा आहेत. मुळात फडणवीस साहेबांनी काल नैतिकतेच्या ज्या गप्पा मारल्या एकत्रित पत्रकार परिषदेमध्ये, ती नैतिकतेची व्याख्या, मी तरी तो नैतिकतेचा अर्थ कुठूनच मला माहिती नाही आहे. रेशीम बागेतनं ती नैतिकतेची व्याख्या नव्याने तयार झालेली आहे का? ज्या निकालपत्रामध्ये स्पष्टपणे 141 पानांच्या निकालपत्रामध्ये पान क्रमांक 139 आणि 140 मुद्दा क्रमांक 206 त्यातला प्यारा बी सी आणि डी एकदा फडणवीस साहेबांनी व्यवस्थित वाचून घ्यावा, ज्यात स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की 3 जुलै 2022 रोजी व्हीप म्हणून गोगावले यांची जी नेमणूक केली होती ती नेमणूक चुकीची होती. जर गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नेमणूकच बेकायदेशीर असेल तर गोगावलेने काढलेला व्हीप बेकायदेशीर ठरतो. त्या व्हीपनुसार बहुमत प्रदर्शनासाठी आमदारांनी केलेलं वोटिंग बेकायदेशीर ठरतं आणि वोटिंग बेकायदेशीर असेल तर त्यानुसार स्थापन झालेलं सरकार बेकायदेशीर ठरतं आणि सरकार बेकायदेशीर असेल तर निश्चितपणे गेल्या 8-9 महिन्यात जनतेचा पैसा जो वारेमाप या लोकांनी उधळला आहे ते उधळणं सुद्धा बेकायदेशीर ठरतं. आता राहिला प्रश्न की हा प्रश्न सभागृहात अध्यक्षांकडेच गेलेला आहे आणि यावरून जे ते स्वतःच्याच स्वतः पाठी थोपटून घेत आहेत तर त्यांच्या हे लक्षात यावं की पान क्रमांक 40 शेवटचा प्यारा जो सांगितलेला आहे, ज्याचं वर 206 मुद्द्यामध्ये स्पष्टीकरण सांगितलेलं आहे आणि त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 10th शेड्यूल काय आपल्याकडे 1985 52 घटना दुरुस्ती, ज्या घटना दुरुस्तीमध्ये पक्षांतरासंबंधाने अधिकार कोणाला असतील तर ते अध्यक्षाला असतील, थेट 2/3 मेजॉरिटीने लोक गेले असतील तर प्रॉब्लेम नाही, पण जर थोडे थोडे करून गेले असतील तर अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. हे लोक थोडे थोडे करून गेलेले लोक आहेत, आधी 16 मग गेलेले 23, आता या सगळ्यांच्या संदर्भाने अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. पण कोर्टाने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की इन अ रिझनेबल पिरियड. व्हॉट इज मीन बाय रिझनेबल पिरियड? तर रिझनेबल पिरियडचा अर्थ असा सांगितला गेलेला आहे जुलै 2020 के ई श्यामचंद्र विरुद्ध मणिपूर विधानसभा अध्यक्ष हा जो खटला होता, या खटल्याचा सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल दिलेला आहे त्या निकालपत्रातल्या पान क्रमांक 27 फडणवीस साहेब आपलीच बहीण आहे मी, फार अभ्यास करून बोलते आपल्याबद्दल. पान क्रमांक 27 स्पष्टपणे म्हटलेलं आहे की याचिका दाखल झाल्यापासून 3 महिन्याच्या आत म्हणजे रिझनेबल पिरियड असतो, आमची याचिका दाखल होऊन 7 महिने झालेली आहेत, त्यामुळे यावर आणि परत असं म्हटलेलं आहे की अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, पण पक्षाच्या घटनेनुसार
आणि न्यायालयीन निर्देशानुसार आणि पक्षाच्या घटनेनुसार म्हणताना वर 119व्या मुद्द्यामध्ये आणि 159व्या मुद्द्यात म्हटलंय की पक्ष आमचा आहे असं एकनाथ शिंदे अजिबात दावा करू शकत नाहीत, पक्ष उद्धव ठाकरेंचाच आहे हे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे। फडणवीस साहेब, आता तरी नैतिकतेच्या वाता आपण कमी करा, हवं तर आपण समोरासमोर डायसवर उभे राहून चर्चा करू। मी लहान आहे आपल्यापेक्षा, पण आपल्याला खुलं चर्चेचं निमंत्रण। असं म्हणणं की नैतिकतेबद्दल त्यांनी बोलू नये, कारण ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत, हा त्याच्यावरती येते रडोबा, रडोबा हा जो शब्द वापरला त्यांनी तर त्याच्यावरती बोललं पाहिजे की ज्या वेळेला अटलजींचं सरकार पडलं, फडणवीस साहेब आपण भाजपचे आहात तर भाजपच्या नेत्यांचा अभ्यास करत चला। भाजपचं सरकार पडल्यानंतर लोकसभेमध्ये भाषण करताना सन्माननीय आदरणीय दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी असं म्हणाले होते की मंडी सजी हुई थी, बाजार लगा हुआ था, बोली भी तय थी, लेकिन हमने खरीदना मुनासिब नहीं समझा, इससे बेहतर है कि मैं अपने पद का इस्तीफा देता हूँ। काय तुम्हाला तुमच्याच नेत्यावर प्रश्नचिन्ह लावायचं आहे का? येणाऱ्या महाप्रबोधन मध्ये मी अटल बिहारीजींचा व्हिडिओ दाखवेल बरं का फडणवीस साहेब? त्यामुळे हे तुम्ही सांगू नका, उलट भारतात नैतिकता म्हणून दोनच लोकांनी राजीनामे दिले, एक दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे, आणि त्या दोघांच्या नैतिकतेच्या आसपासही शिंदे फडणवीस अगदी भटकू सुद्धा शकत नाही। चुकीचा निवडला मुख्यमंत्री पदासाठी उद्धव, बावनकुळे जाऊ द्या बिचारेला। हे बघा, एक तर ओबीसी माणूस आहे, पक्षातून आधीच त्यांना त्रास आहे, फडणवीस त्यांना साईडलाईन करतायत सतत सतत, त्यामुळे किमान मी ओबीसी म्हणून तरी बावनकुळेंना फेवर केलं पाहिजे।